नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो खास कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रांसाठी आहे आणि माहिती एकदम महत्त्वाची आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण कुक्कुटपालन करताना आपल्याला ज्या अडचणी येतात तर त्या कशा सोडवायच्या, किंवा प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन कसं आपल्याला तयार करता येईल त्या संदर्भात आपण बोलतो आहे. तर ज्यावेळेस आपल्याकडं पिल्लं निघतात तर त्यावेळेस पहिले काही दिवस त्यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी चांगली व्यवस्था करावी लागते. आणि त्या व्यवस्थेतीच मला थोडी म्हणजे तकलीफ झाली, त्याच्यामुळे मी एक थोडंसं जुगाड केला आणि एक नवीन प्रयोग केला. तर तो प्रयोग काय मी तुम्हाला दाखवतो आहे. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो आहे का हे खुरुडं बघा एकदा. तर मित्रांनो, हे जे खुरुडं आहे हे तुम्ही बघितलेलं असेल, कुठंही तुम्हाला उपलब्ध होईन आणि सहज उपलब्ध होईन असं. तर ह्या खुरुड्याची जी साईज आहे ती, याची रुंदी जी आहे ती 1.5 फूट आहे, त्याची लांबी जी आहे ती 3.5 फूट आहे, त्याची उंची आहे साधारण 22 इंच आणि पूर्ण खालपर्यंत गेलं तर 26 इंच. पण अडचणी काय आहे त्यात लहान पिल्लं ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस, सगळ्यात पहिली अडचण अशी आहे ह्या खुरुड्यामध्ये, ह्या खुरुड्याचं जे बेस आहे खालचा त्याच्यामध्ये जी जाळी आहे आणि इथं जी जाळी ही सारखीच आहे. पण ह्या जाळीवर आता हे पिल्लं तुम्ही दिसत आहेत ना, हे व्यवस्थित चालू शकता येतं. पण ज्यावेळेस आपण पहिल्या 8-10 दिवसातले पिल्लं ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस त्यांना याच्यावरती चालता येत ना, त्यांचे पाय याच्यामध्ये गुततात, त्याच्यामुळे आपल्याला तिथं खाली हे असं टाकावं लागतं. दुसरी गोष्ट का हे जे खुरुड आहे याच्यामध्ये 2 कप्पे येतं आणि आता बघा तुम्हाला आता हे पाणी ठेवलं आहे आपण, पण पाणी ठेवताना बी ठेवता येत नाही, हे आपल्याला असं भांडं ठेवावं लागतं मग पाणी त्याच्यात टाकावं लागतं. किंवा आता आपल्याला जरी बाहेर काढायचं असेल तरी असं येऊ शकत नाही, हे आपल्याला असं सांडलवण होती याची सगळी, व्यवस्थित काही करता येत नाही. ह्या खुरुड्याची अजून एक समस्या अशी का आता हे खाद्याचं भांडं आहे हे कोणत्याच पद्धतीने याच्यात बसत नाही, ना उंचीला बसते ना रुंदीला बसते. तर खुरुडं घेताना मित्रांनो काळजी घ्या, जर आपल्याकडं आपल्याला व्यवस्थित जर कुक्कुटपालन करायचं असेल तर आपल्याला थोडं नियोजनबद्धच करावं लागतं. याच्यात डिंकरसुद्धा बसत नाही मित्रांनो, म्हणजे वाकडं तिकडं करून बसावं लागतं आहे, पण पाणी सांडून जातं सगळं, त्याच्यामुळं हे सगळं गोंधळ उडते. आणि अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण पिल्लांना खायला प्यायला टाकायचं असतं त्या टायमाला काय होतं का आपण हे दरवाजा उघडला का पिल्लं पहिलं बाहेर यायचा प्रयत्न करतात. लहान पिल्लं जर बाहेर आले तर ते मिक्स होऊन जातात बाकीच्या पिल्लात, मग थोडा अडचण होते त्यांची खायची प्यायची. तर हे खुरुड्याचं हे ड्रॉबॅक आहेत. याच्यामध्ये तुम्ही साधारण 1 महिन्याभराच्या पुढचे पिल्लं व्यवस्थित पाळू शकता, काही अडचण येत नाही अगदी व्यवस्थित. फक्त हे रात्रीच्या निवाऱ्याची चांगली सोय होती याच्यामध्ये, कारण दिवसा कसं होतं का पिल्लं बाहेरच असतात जास्त, कारण त्याच्यात खायला प्यायला टाकता येत नाही जास्त, ही होती. आणि दुसरा जो विषय आहे आपला तो म्हणजे आपण जे बनवलेलं खुरुडं आहे ते, आणि हे खुरुडं आपण बघितलं असेल याच्या अगोदरच्या व्हिडिओत, पण आत्ता त्याचं तुम्हाला पूर्ण एकदम व्यवस्थित दाखवतो का कसं खुरुडं बनवलं आणि काय जुगाड केलं आपण. तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण याची साईज जाणून घेऊ. याची साईज आहे मित्रांनो 3 फूट बाय 3 फूट आणि उंची आहे 2 फूट. ह्या खुरुड्यामध्ये सगळ्यात पहिला बदल आपण असा करून घेतला का ह्या खुरुड्याचा जो बेस आहे तो बेस बघा का जाळी वेगळ्या प्रकारची जाळी वापरली, म्हणजे जी असली जाळी आहे का ही, याच्यामुळं काय झालं का पिल्लांना खाली काही टाकायची गरज नाही पडली आहे आणि पिल्लांचे पाय बी गेले नाहीत. आपण जवळपास आता 3 लोट्याच्यामध्ये सक्सेस काढलेले आहेत. तर ही जाळी बेसला वापरली हा सगळ्यात मोठा आपण जुगाड म्हणण्यापेक्षा हे ट्राय केला आणि तो सक्सेस झाला. दुसरी गोष्ट का ज्यावेळेस आपण लहान पिल्लं याच्यामध्ये सोडितो त्यावेळेस ब्रूडिंगचा एक महत्त्वाचा विषय असतो. तर आपण ह्या स्पेसला कुठेही एखादी बल्ब जोडला तर ब्रूडिंग अगदी एकदम भारी होऊन जाते, काय विषय होत नाही त्याचं, एकदम व्यवस्थित पिल्लांची ब्रूडिंग होती. तिसरी गोष्ट का जे आपलं खाद्याचं आणि याचं भांडं आहे ते सहज म्हणजे वरतून ज्यावेळेस आपण असं सोडतो आहे म्हणजे ते खराबही होत नाही आणि सांडत नाही काहीच नाही आणि बाहेर काढतानाही आपण एकदम व्यवस्थित काढू शकतो. तर याची आयडियल साईज मित्रांनो ह्या भांड्याची, हे भांडं साधारण 10 इंचाचं भांडं आहे, म्हणजे याचा जो भाग येतो आणि आपण जो स्पेस ठेवला आहे हा 12 इंच आहे आणि हा 13 इंच आहे असा त्याचा स्पेस आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण हे काही स्वच्छ करायचं आपल्याला आणि पिल्लं असतात तर ज्यावेळेस दरवाजा साईडनं असतो त्यावेळेस पिल्लं बाहेर निघायची शक्यता जास्त असते. पण ह्या परिस्थितीमध्ये
का आपण ज्यावेळेस स्वच्छ करू किंवा भांडे पाणीचा पाणी ठेवायला किंवा पाणी काढायला उचलू तरी पण ते पिल्लं बाहेर येत नाही, म्हणजे ते सेफ राहतात. आणि आपण जर याला व्यवस्थित असं ठेवून दिलं तरी खुरडं लोक पण होते. तर हे होत्या गोष्टी. आणि याच्यात अजून एक गोष्ट, का ब्रूडिंग करताना याला आपण साईडने कापड पडदा काही पण लावलं तर पिल्लं अगदी सुरक्षित राहतात. याच्यामध्ये साधारण हे म्हणजे आम्ही आत्तापर्यंत हायेस्ट याच्यात 55 पिल्लं एक 20 ते 22 दिवसापर्यंत ठेवलेत. आजच आपण पिल्लं तिकडे सोडले आहेत त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवला आहे. याच्यात आहे ना याच्यात एकदम सुरक्षित, म्हणजे सगळ्याच प्रकारचं वातावरण मस्त होतं. साईडची जाळी पण आहे तीच वापरली आहे, फक्त बेस आणि दरवाजाची जी बाजू आहे ती वरच्या बाजूने घेतली. त्याच्यामुळं फायदा झाला आम्हाला लहान पिल्लांसाठी. आणि याचा अजून एक फायदा होऊ शकतो, का ज्यावेळेस आपण काहींना जर कमी प्रमाणात कोंबड्या पाळायच्या, 2-4 कोंबड्या मोठाली पिल्लं म्हणायची त्याला, कोंबड्या म्हणा, तर आपण असं खुरडं बनवू शकता. असं खुरडं बनवताना म्हणजे काय होईल, का आपण खाद्य पाणी टाकून बी, म्हणजे ज्यांचं घराजवळ आहे त्यांच्यासाठीचा विषय हा, हे आपलं सेपरेट आहे. म्हणून म्हणजे तुम्ही 2-4 कोंबड्यासाठी असं खुरडं बनवून घ्या, एकदम सक्सेसमध्ये काम चालेल. तुम्हाला खाद्य टाकायला किंवा काय करायला कोंबड्या सुटणार नाही, बाहेर निघणार नाही. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.